विद्यार्थ्यांनो नमस्कार। गझलच्या या तिसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कविवर्य सुरेश भट हे एक कवी गझलकारच नव्हे तर ते तडफदार पत्रकार सुद्धा होते, आणि हीच त्यांची जी तडफ आहे ती त्यांची परखडता आपणाला त्यांच्या कवितेमध्ये आणि गझलेमध्ये सुद्धा दिसून येते। प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांना सुरेश भटांचा स्नेह लाभला होता। त्यांच्या रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहाला पु ल देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली होती, तर ते त्यांच्याबद्दल लिहितात की त्यांच्या कवितेने पंडित आणि अपंडित या दोघांनाही हादरवण्याचं सामर्थ्य असलेला हा कलंदर माणूस आहे। ते लिहितात की या प्रस्तावनेमध्ये लिहितात की गझलकार सुरेश भट यांच्या या कवितेमध्ये असं सामर्थ्य आहे की ज्यामध्ये पंडित आणि अपंडित या दोघांनाही हादरवून सोडू शकतात, आणि तसा हा माणूस आहे। मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निसर्गाच्या एखाद्या चमत्कारामुळे एखादी शीतल वायूची झुळूक जावी तशी त्यांची कविता माझ्या अंगावरून गेली, असं त्यांच्या कवितेबद्दल कविवर्य लेखक पु ल देशपांडे जे महाराष्ट्राचं वाङ्मयीन दैवत आपण असं त्यांना म्हणतो त्यांनी म्हटलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे। आपल्याला जे जाणवले ते अधिकात अधिक लोकांना जाणवावे ही त्यांची ओढ पुलांना अधिक भावून गेली। ते म्हणतात विद्यार्थ्यांनो चांगले साहित्य नेहमीच माणसाला अंतर्मुख करते, हा अनुभव त्यांच्या कवितेतून आज आपण अनुभवणार आहोत घेणार आहोत। अर्थात सुरेश भटांची ही जी वृत्ती आहे ती पळून जाणाराची नाही, ती झगडणाराची आहे ही या कवितेमध्ये दिसून येते। तर आपण प्रत्येक ओळीचा शेर वाचू आणि त्या शेराचा आपण काय करू अभ्यास जाणून घेऊ किंवा त्याचा अर्थ आशय जाणून घेऊ। रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात पाय साऱ्या पाय माझा मोकळा। म्हणजे इथं म्हटलेलं आहे की मुंबईसारख्या विराट शहरात नगरीत राहणाऱ्या माणसाला आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगण्यात सामर्थ्य असावे लागते किंवा आणावे लागते। भोवतालचे जे दैन्य दुःख टाळत जगण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागतो, त्यातून दूर पळून जाता येत नाही त्यांना आणि सुटकाही करून घेता येत नाही, असं या कवितेतून किंवा या दोन ओळीतून त्यांना सांगायचं आहे की मुंबईच्या या भाऊगर्दीमध्ये जीवन जगत असताना सुरेश भटांना या ठिकाणी नानाविध प्रकारची माणसं भेटली। खरं पाहिलं तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सुरेश भट हे 2.5 वर्षाचे असताना त्यांना अपंगत्व आलं आणि या अपंगत्वामुळे त्यांना जगाच्या तिरस्कारित नजरेला सामोरं जावं लागलं। विशेष म्हणजे जगाची कशाला त्यांच्या वडिलांनीच त्यांचा तिरस्कार केला। विशेष म्हणजे एक तर ते अपंग आणि शालेय जीवनामध्ये त्यांना येणारं नेहमीचं जे काय म्हणतो त्याला आपण अपयश, हे अपयश आलं आणि त्यामुळं ते वडिलाच्या घृणेस पात्र ठरले आणि यामुळं त्यांना नेहमी जगाकडून वडिलाकडून तिरस्कार अवहेलनाच मिळाली। परंतु कविवर्य सुरेश भट या अवहेलनेमध्ये या दुःखामध्ये या वेदनेमध्ये अडकून न राहता या जगाच्या व्यवहारामध्ये या दुःखामध्ये गुंतून न पडता यातून स्वतःची त्यांनी सुटका करून घेतलेली आहे। ते घाबरले नाहीत, ते परखड होते, ते तडफदार होते, तडफदार व्यक्तिमत्व होतं त्यांचं आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की मला असं हे जे जीवन आहे जे दुःखाचं जे वेदनेचं यातनेचं जे जग आहे या जगातून मला बाहेर पडता आलं आणि मला माझीच अशी एक वेगळी ओळख झालेली आहे। आता इथं म्हटलेलं आहे की रंगात रंगुणी साऱ्या रंग माझा वेगळा। आता रंग अनेक प्रकारचे असतात, हिरवा पांढरा लाल काळा। आता हिरवा म्हणजे समृद्धीचं, पांढरा म्हणजे शुभ्रतेचं सुचिरभूततेचं स्वच्छतेचं आणि पारदर्शकतेचं, लाल म्हणजे शौर्य आणि वीरतेचं प्रतीक आहे, काळा म्हणजे निषेधाचं प्रतीक आहे। असे अनेक अनुभव कवी म्हणतो की मला जीवन जगत असताना या मुंबईच्या नगरीमध्ये किंवा या उपनगरामध्ये मला आले हे अनुभव घेत घेत मी जगत गेलो, परंतु मी अशा या अनुभवाना सामोरं जाताना मी मात्र माझा रंग वेगळा ठेवलेला आहे, माझं जीवन मी वेगळं ठेवलेलं आहे, माझं स्वत्व
माझं स्वातंत्र्य मी स्वतः जपलेलं आहे, मी स्वच्छंद जीवन जगलो, इतरांप्रमाणे दुनियेच्या बाजारामध्ये दुनियेच्या मोहामध्ये मी गुंतून पडलो नाही। जीवनाने मला एक वेगळे सामर्थ्य दिले आणि ते मी जोपासले। मी जीवन एखाद्या गोष्टीत अडकून पडलो नाही। अडकून पडल्यास या जगात आपला नाश होऊ शकतो। या दुःखामध्ये जर आपण एखाद्या मोहामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडलो तर आपला मोह नाश होऊ शकतो हे मला कळून चुकलं। आणि म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की अशा या मोहामध्ये गुंतून न पडता मी बाहेर पडलो। तेथेच न अडकून राहता, त्याच गोष्टीचं दुःख न करत बसता मी सक्षमतेनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। 2.5 वर्षाचे असताना त्यांना अपंगत्व आलं, परंतु अपंगत्व आलं म्हणून त्याचा भाऊ न करता ते व्यायामशाळेत गेले आणि त्यांनी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केला, कसरत केली आणि आपलं शरीर धष्टपुष्ट बनवलं। आणि एक तास ते पालखण घालून किंवा मांडी घालून एका पायावर, ज्या पायाला अपंगत्व आलं होतं त्या पायावर बसत असायचे। आणि काव्यसंमेलनं त्यांनी गाजवली, त्यामुळं लोक आश्चर्यचकित सुद्धा होत असत। माझ्या या म्हणजे जगाच्या या रंगामध्ये मिसळून सुद्धा मी माझा रंग कसा वेगळा ठेवला हे या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे। अर्थात त्यांना सांगायचं आहे की मी माझी जी वृत्ती आहे ती पळून जाणाराची नाही, म्हणजे दुःखाला भिवून घाबरून पळून जाणाराची माझी वृत्ती आहे का? नाही। तर या ठिकाणी जगता जगता त्रयस्त होणाराची माझी भूमिका आहे। खेळता खेळता आपलाच खेळ अलिप्तपणे पाहणाराची माझी भूमिका आहे। हे कलंदराचे कलावंताचे स्वातंत्र्य स्वतंत्रपण ते आपल्या या कवितेतून किंवा या गझलेतून व्यक्त करताना दिसतात। सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वाचे वर्णन या गझलेतून आपल्याला अनुभवास येते किंवा त्याचं दर्शन आपल्याला होतं। अशा न गुंतणाऱ्या व्यक्तिमत्वाला जगाचे येणारे जे अनुभव आहेत, मग ते कुठं असोत किंवा कसे असोत, स्वतःच्या व्यवहार म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये जगताना किंवा या जगामध्ये जगताना किंवा जगामध्ये वावरताना व्यवहारवादाचे चटके त्यांना सहन करावे लागले। अनेक दुःख त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आले, संकट आली, समस्या आल्या, परंतु या समस्याला कवटाळून न बसता या समस्येतून त्या ते कसे बाहेर पडले हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। एरवी सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला नेहमी उन्हाच्या झळा लागतात हे या ठिकाणी दुसऱ्या ओळीतून किंवा दुसऱ्या कडव्यातून त्यांनी सांगितले। कोण जाणे कुठूनही ह्या सावल्या पुढे आल्या पुढे मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा। कविवर्य सुरेश भट म्हणतात की कोण जाणे कुठूनही ह्या सावल्या आल्या पुढे, म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की अपंगत्वाचं जीवन जगत असताना त्यांच्या दुःखामध्ये कोणीतरी त्यांचं सांत्वन करायला पुढे आलं, नको म्हणत असताना सर कोणी बोलावलं नाही त्यांना, कोणी पाचारण केलं नाही, कोणी या म्हटलंय माझ्या दुःखामध्ये मला हात द्या, मला मदत करा, माझं सांत्वन करा असं मी म्हणालो नाही। आयुष्य म्हणजे माझं दुःख म्हणजे आयुष्य म्हणजे दुःखाकडून दुःखाकडे जाणारा हा जो एक रणरणता प्रवास आहे तो प्रवास ते स्वतः करत असताना या रणरणत्या प्रवासामध्ये दुःखाच्या या रणरणत्या प्रवासामध्ये या उन्हामध्ये कोणीतरी त्यांना सावल्या बनून त्यांच्या जीवनामध्ये येण्याचा प्रयत्न केला। आयुष्याच्या या प्रवासात हा गारवा देणारं सुख आलं, ही माणसं त्यांच्या जीवनात त्यांना मदत करण्यासाठी आली, त्यांना धीर देण्यासाठी आली, त्यांना आधार देण्यासाठी आली। इथे कवी म्हणतो आयुष्यभर मदत करायला अनेक जण माझ्या आयुष्यामध्ये अनेक जण मदत करायला येतात, पण मदत करायला येणारे ते अशा प्रकारे मदत करतात की त्यांच्या मदत करण्याचाच काय होतो, मला त्रास होतो। म्हणून कवी म्हणतो कोण जाणे कोठूनही ह्या सावल्या आल्या, म्हणजे मी माझं जे आयुष्य आहे ते आयुष्य दुःखात जगत होतो, सारं जीवन म्हणजे माझं रणरणतं आयुष्य झालं होतं आणि या रणरणत्या उन्हामधून आयुष्याचा मी प्रवास करत असताना मला या ठिकाणी कोणीतरी गारवा देण्याच्याही तुणा आलं, परंतु हा गारवा देखील मला नकोसा वाटला। अर्थात गारवा म्हणजे सावल्या, सावल्या म्हणजे या ठिकाणी सुख किंवा आनंद, परंतु या सावल्याच्या सुद्धा झळा मला लागल्या असं कवी म्हणतो। खरं पाहिलं तर सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला उन्हाच्या झळा लागतात, परंतु मला या लोकांच्या मदत करण्याच्या सुखाच्या आनंदाच्या क्षणाच्या सुद्धा काय लागल्या, झळा लागल्या। झळा म्हणजे काय होईल, दाहकता होईल, त्यांच्या या मदतीची दाहकता मला जाणवली, नको नकोसं वाटलं ते त्यांचं मदत करणं असं कवी या ठिकाणी सांगून जातो। मी असा की या शब्दातून कवीचं कलंदर व्यक्तिमत्व डोकावताना आपणास जाणवतं। स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव कवीला या ठिकाणी होते।
उन्हाच्या झळा आणि सावल्यांच्या झळा यातून जो परस्पर विरोधी भाव आहे तो कवीने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। हा परस्पर विरोधी भाव छटा या ठिकाणी निर्माण होऊन आपल्या अंतकरणाला आपल्या मनाला स्पर्श करून जाताना दिसते। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे दोन चरण अभ्यासलेले आहेत, बाकीच्या चरणाचा उद्या अभ्यास करूया।